शिक्षकांचे देखील अनेक प्रश्न आहेत, म्हणजे शिक्षकांना शिकवायचं काम सोडून अनेक दुसरीच कामं देतात, BLO करा, निवडणुकीचं काम द्या, शाळेमध्ये काय आणखी काय इमारत बांधायची आहे त्याचं काय सगळी जिम्मेदारी द्या, हे सगळं जे काय अतिशय त्याच्यामुळे नाराजी आहे. आणि म्हणून एक ह्या सगळ्याच विषयाला वाचा फोडण्याचं काम जर करायचं असेल तर एक अभ्यासू वृत्तीचा संजय मोरे कार्यकर्ता जो आहे तो या शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी दिला. आणि या ठिकाणी बऱ्याच लोक ठिकाणी भेटी देत असताना गेल्या 6 वर्षामध्ये जे आता आमदार या मतदारसंघाचे आहेत ते भेटलेच नाहीत, आलेच नाहीत, विषय घेतलेच नाहीत. त्यांनी देखील या पदवीधर मतदारसंघातले विषय किती घेतले किती सोडवले हा देखील संशोधनाचा विषय, त्यामुळे ती देखील एक भावना मतदारांच्या मधून प्रतिक्रिया ऐकायला येते. आणि एकंदरीत हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणून आपण मुख्य जे आहेत तरुणांचे रोजगाराचे स्वयंरोजगाराचे बेकारीचे आणि शिक्षणाचे हे सगळे विषय घेऊन या ठिकाणी शिवसेना उतरलेली आहे. आणि शिवसेना ही निवडणूक पहिल्यांदाच लढवते. या निवडणुकीमध्ये यापूर्वी जे जे उमेदवार होते ते शिवसेनेच्या पाठबळामुळे शिवसेनेच्या सपोर्टमुळेच निवडून आलेले आहेत. कारण आज आपण ठाण्यापासून तर सिंधुदुर्ग बघितलं तर अनेक खासदार, अनेक आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, शेकडो नगरसेवक, ही सगळी जी काही फौज आहे ही ताकद आहे शिवसेनेची आहे. आणि त्यामुळे यावेळेस उद्धव साहेबांनी पूर्णपणे आणि आदित्य साहेबांनी ठरवलं की या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच कार्यकर्ता, आपल्याच पाठबळामुळे इतर लोक निवडून येतात तर शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तर या सर्वसामान्यांचा आवाज जो आहे विधान परिषदेमध्ये तो उठवू शकतो आणि या सर्व विषयांना न्याय देऊ शकतो. आणि म्हणून संजय मोरे तर एक चांगलं वातावरण पाहायला मिळतंय. आपल्याला देखील विनंती आहे की अशा एका चांगल्या कार्यकर्त्याला एक जर संधी मिळाली तर नक्कीच त्याचं स्वागत करेल.